नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा जे काही कालच्या परीक्षेला एम टेस्ट भरतीचे प्रश्न विचारले होते ते आपण डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आण आणि या व्हिडिओच्या पीडीएफ साठी बघा आपल्याला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्रामच्या बारमध्ये बघ आपल्याला एवढे अक्षर टाईप करायचे आहेत तसं नस तर खाली डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण पिन केलेली कमेंट आहे एम ई प्रिपरेशन लगेचच्या लगेच तुम्हाला लगे काय करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा तर पाहूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय चिरूचीपल्ली हे ठिकाण कोणत्या नदी काठावर आहे एकदम मायमपी प्रश्न आहे तुम्ही जर आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर बघा नदी काठावरचं शहर त्याचबरोबर कोणत्या राज्यामध्ये कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे म्हणजे कोणती जागा आहे कोणता जिल्हा आहे हे सुद्धा विचारलं या या टॉपिकवर बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत तर चिरूचीपल्ली हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर असलेलं आहे कावेरी नदी कोणती नदी कावेरी नदी दुसरा प्रश्न काय विचारला होता विजापूर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विजापूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर जे काय विजापूर ठिकाण आहे कर्नाटक राज्यामध्ये असे कोणत्या कर्नाटक पुढचा प्रश्न आहे अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये ठिकाणावर बघा कसे प्रश्न पडतात अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये जे काय अंकलेश्वर हे गुजरात राज्यामध्ये सिद्ध कोणत्या गुजरात राज्यामध्ये चार नंबरचा प्रश्न विचारला होता मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे कोणती आहे भोपाळ पुढचा प्रश्न बघा आय ई ए याचा फुल फॉर्म काय आहे आय ई ए याचा फुल फॉर्म काय आहे तर आय ई एचा फुलफॉर्म काय इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आय ई एचा फुलफॉर्म आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण सहा नंबरचा प्रश्न काय यज्ञाशी संबंधित वेद कोणता आहे काय प्रश्न आहे यज्ञाशी संबंधित वेद कोणता आहे तर बघा मागच्या काही दिवसापासून वेदावरती प्रश्न हमखास आपल्याला पाहायला मिळू राहिलेत त्यामुळे मित्रांनो वेद हा टॉपिक आपला पाठच झाला पाहिजे तर जो काही यज्ञ यादने, यज्ञाशी संबंधित कोणता आहे यजुर्वेद आहे एकूण वेद किती वे वेद, तर एकूण वेद चार हा सुद्धा प्रश्न विचारला होता जे काय सामवेद आहे कोणतं वेद सामवेद सामवेदामध्ये गायनाचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि जो काय अर्थवेद आहे कोणता अर्थवेद तर अर्थवेदामध्ये आयुर्वेदाचं वर्णन करण्यात आलेलं आहे सात नंबरचा प्रश्न काय बक्सरच्या युद्धानंतर इंग्रजांनी मुघलबादशा शाह आलमसोबत कोणता तह केला जे काय बक्सरचं युद्ध आहे कोणता बक्सरचं युद्ध त्या युद्धानंतर इंग्रजांनी बादशाह शहा आलमसोबत कोणता त केला तर कोणता त केला होता अलाहाबादचा त केला होता लक्षात ठेवा अलाहाबादचं त जे काही बाक्सरचं युद्ध होतं त्या युद्धानंतर इंग्रजांनी मुघल वादशासोबत कोणताच त केला होता अलाहाबादचा त तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे अन अकॅडमीबद्दल अन अकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा तुम्हाला प्लेस्टोअरमध्ये जाऊन अकॅडमी सर्च करून अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि बघा तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर दहा टक्के साठी आपला रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता रेफरल कोड काय आपला एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी एस एम बी दोन हजार वीस हा आपला रेफरल कोड आहे तर मित्रांनो आपण जर एम एस टी सीएटीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुशखबर आहे आणि मित्रांनो तुमचे जे काही मित्र एम एस टी सीएटीची तयारी करत असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्यासाठी त्वेंट खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की बघा आपण जर बाहेर क्लास लावले लाव ला तर बाहेर क्लास लावल्यानंतर खूप खर्च येतो आपल्याला घर बसल्या क्लास आणि एम एस टी टीची तयारी करण्यास मिळणार आहे त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण समजू द्या काय आपल्याला घर बसल्या शिकता हजार एकवीस घेऊन आलेली यामध्ये बघा जे काही टॉप एज्युकेटर त्यांच्याकडून आपल्याला रँकर बॅचला शिकण्यास मोका मिळणार आहे आपला ग्रह असेल पी सी एम असेल परिपूर्ण फायदे घेण्यासाठी सगळी माहिती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली त्वरित फायदा घ्या तर मित्रांनो आपल्याला काय करायचं प्ले स्टोरमध्ये जाऊन अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि त्यामधून जर आपण कोणता पण कोर्स घेतला कुठल्याही प्रकारचे क्लास लावले तर तुम्ही आपला रेफरल कोड यूज करू शकता एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही फ्रीज जरी क्लास बघितले तरी पण आपला रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात आपला आठ नंबरचा प्रश्न काय विचारला होता महात्मा गांधी यांनी दांडी यात्राची सुरुवात केव्हा केली होती महात्मा गांधी यांनी जी काय दांडी यात्रा आहे दांडी यात्रा या दांडी यात्रेची सुरुवात केव्हा केली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीस केव्हा केली होती बारा मार्च एकोणीसशे तीसला ला नऊ नंबरचा प्रश्न काय जे काय अवधचं संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केले जे काही अवधचं संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केली तर लॉर्ड डलौसे कोणत्या लॉर्ड डलहौसी दहा नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले जे काय राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन आहे हे मुंबई या ठिकाणी झालं होतं कोणत्या मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर बघा राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाबाई नवरोजी होते कोण येते दादाबाई नवरूजी जे काय दादाबाई नवरूजी यांना काय म्हणतो आपण भारताचे पितामह म्हणतो पितामह असं कोणाला म्हटलं जातं असं आपण प्रश्न येऊ शकतो तर दादाबाई नवरूजी यांचा जन्म चार सप्टेंबर अठराशे पंचवीस पंचवीसला मुंबई येथे पारशी कुटुंबामध्ये झाला होता लक्षात ठेवा पारशी कुटुंबामध्ये आणि बघा यांचं जे आहे ते साप्ताहिकाचं नाव महत्वाचं आहे येणारे परीक्षा पाडण्याची दाट शक्यता आहे तर बघा जे काय दादाबाई नवरूजी यांचं साप्ताहिकी त्याचं नाव काय आहे रास्त गोप्तार कोणतं आहे रास्त गोप्तार हे दादाबाई नवरूजी यांचं काय आहे साप्ताहिकी आला लक्षात त्याचबरोबर अठराशे पंच्याऐंशी साली त्यांनी काय केलं होतं राष्ट्रसभेच्या स्थापनेत सहभाग घेतला होता आणि ती 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 ते तीनही तीनही वेळा राष्ट्र त्यांनी बघा तीन वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवलं होतं किती वेळा तीन वेळा अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये त्याचबरोबर अठराशे त्र्याण्णव मध्ये आणि एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवलं होतं असा पण प्रश्न येऊ शकतो की दादाबाई ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून जाणारे कोणते सभासद होते तर बघा दादाबाई नवरोजी ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद होते लक्षात ठेवा परीक्षेला असं प्रश्न येऊ शकतो भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते तर दादाबाई नवरुज्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते त्याचबरोबर दादाबाई हे जहाल आणि मावाळ या दोन्ही विचारप्रणालीमध्ये सुवर्ण मध्य साधणारे नेते होते त्याचबरोबर जे काही पॉवर्टी ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये लुटीचा सिद्धांत मांडला होता कोणी दादाबाई नवरूज यांनी दादाभाई नौरोजी यांचं निधन तीस जून एकोणीसशे सतरा रोजी झालं किंवा तीस जून एकोणीसशे सतराला ला मुंबई येथे दादाभाई नौरोजी यांचं निधन झालेलं आहे बारा नंबरचा प्रश्न आहे भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखतात आपण आत्ताच बघितलं दादाभाई नवरजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे बघा तैनाती फौज योजना कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली जी काही तैनाती फौज योजना ही कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती तर लॉर्ड वेलसली कोणी केली होती लॉर्ड वेलसली पुढचा प्रश्न आहे साची स्तोप कोणत्या राज्यामध्ये स्थिती जे काय साची स्तोप हे कोणत्या स्थिती तर मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थिती मध्य प्रदेशची राजधानी सुद्धा विचारली होती तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ कोणती आहे भोपाळ आलं लक्षात आणि मित्रांनो या व्हिडिओच्या पिढीएफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे लगेच लगेच जाऊन तुम्ही नव्वदच्या पिंढ्या जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि लगेचच्या लगे ओम बट सहा करून टाका कशाचा अभ्यासाचा चला मित्रांनो आता पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन तप तकले जय हिंद वंदे मातरम